त्या बैठकीमध्ये अजित पवारांनी आपल्या भाषणात सांगितलं की मला विरोधी पक्षनेतेपदात इंटरेस्ट नाही. त्याच्यासाठीच अकराची बैठक आहे, आमची सहाची बैठक आहे ना. त्याच्यात आम्हाला निर्णय घ्यायची इच्छा आहे. बदल होईल आता असं आहे, पक्षाची बैठक बोलवल्याच्यानंतर तिथे निर्णय होईल हे तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही असाच निर्णय होईल का तसाच निर्णय होईल हे मी आज सांगितलं तर मिटिंग बोलवायची गरज आहे का? ती हुकूमशाही झाली. साहेब, काही आमदारांची मुंबईत अशी चर्चा होती की विरोधी पक्षनेते जे अजित पवार आहेत त्यांनीच प्रदेशाध्यक्ष पद भूषवणार, त्याच्यासाठी तुमच्याकडे? आमची जी बैठक झाली मागची गेल्या आठवड्याची, त्या बैठकीत जवळपास 2000 कार्यकर्ते होते. त्या बैठकीमध्ये अजित पवारांनी आपल्या भाषणात सांगितलं की मला विरोधी पक्षनेतेपदात इंटरेस्ट नाही, माझी इच्छा नव्हती. आमदारांनी मागणी केल्यामुळे मी ते पद स्वीकारलं. त्याऐवजी मला संघटनेत काम करायला संधी द्या असंही माझं कुणाचाही कार्यकर्त्याची अशी अपेक्षा करणं त्याच्यात काही चुकीचं नाही. पण एखाद्या मिटिंगमध्ये एखाद्याने हे मत मांडलं म्हणजे हा निर्णय तिथं होत नसतो. त्यासाठी पक्षाची घटना आहे, त्याच्यामध्ये पक्षाचे जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत, राज्याचे आहेत, विधिमंडळाचे सदस्य आहेत, या सगळ्यांची बैठक ही घेऊन याच्यात निर्णय होईल. आणि त्याची सुरुवात करण्यासाठी 6 तारखेला मी बैठक बोलवली. सर, तुम्ही परवा दिवशी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील अनेक घटना सांगितल्या, महिलांच्या बाबतीत सांगितल्या की म्हणून शेतकऱ्यांच्या बाबतीत याकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं दुर्लक्ष होतंय, सातत्याने त्यांच्या दिल्लीवारी सुरू आहेत, मात्र कुठलीही हालचाल होताना दिसत नाही, नाही मंत्रिमंडळ विस्तार होतो, नाही इतर काही घटना या सरकारमध्ये होताना दिसत आहेत, म्हणजे कामं सुद्धा बरीच अडलेली आहेत असं चित्र सध्या दिसतंय. सिरियस बातमी पाहिजे ती खरी असेल तर त्यासंबंधीचा निर्णय ते घेतात अजून द्या असं सांगितलंय. पण याचा मला भाष्य करायचा अधिकार नाही, कारण हे मुख्यमंत्री सांगू शकतात. त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल का, झाला तर कधी होईल आणि झाला तर कोण येतील, या सगळ्या गोष्टी तिथं ठरते.